संपूर्ण संचारबंदीचे चांगले परिणाम समोर येत आहेत भाजीपाला किराणा दूध आदींसाठी उचलणारी गर्दी आज नाही शिवाय काही कारणास्तव वाहनं घेऊन बाहेर पडणारेही आज कमी झालेत लॉकडाऊनचा काळ असला तरी लोकांचं रस्त्यावर येणं सुरूच होतं कधी या कारणानं तर कधी त्या कारणानं वाहनधारक ही रस्त्यावर फिरताना दिसायचे सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाजी खरेदीसाठी होणारी गर्दी त्याचबरोबर दूध विक्री करणाऱ्यांचा बाजार ही डोकं चक्रावून सोडणारा ठरत होता इतकंच काय तर किराणा दुकानं तसंच बँकांसमोरही मोठ्या गर्दीचा नजारा लॉकडाऊनमध्ये नित्याचा बनलेला होता यामध्ये शहरातील परिस्थितीचं कोणाला कसलं गांभीर्य दिसत नव्हतंच अगदी सोमवारी सकाळीही लोकांनी मार्केटमध्ये गर्दी केली होती आता मात्र संपूर्ण संचारबंदी ना भाजीपाल्यासाठी कोणाची गर्दी ना दुधासाठी मांडलेला बाजार बँकाही बंद करण्यात आल्यानं तिथंही गर्दीचा आता कुठलाही प्रश्न नाही वाहनं घेऊन रस्त्यावर मिरवण्याचा कोणाचा सोस चालत नसल्यानं रस्तेही निर्मनुष्य झालेले शहरात कोरोनाचा कहर माजत असताना प्रशासनानं उचललेलं संपूर्ण संचारबंदीचं पाऊल लागू पडताना दिसतंय